सगळ्यात महत्त्वाची बातमी मुंबईकरांकरता, रिक्षा चालक संपावर जाणारच आहेत. रिक्षा चालकांचा संप हा कायम आहे. आज मध्यरात्रीपासून ते संपावर जाणार आहेत. रिक्षा चालक आणि मालक परिवहन विभागाचे सचिव यांच्याबरोबर बैठक आज झाली, जी बैठक निष्फळ ठरली आहे. कोणतंही आश्वासन न मिळाल्यानं आज रात्रीपासून हा संप पुकारला जाणार आहे. जवळपास राज्यातील 10 लाखांच्या आसपास रिक्षा चालक मालक संघटना संपावर जाणार आहेत. काय आहेत रिक्षा चालक मालक संघटनेच्या मागण्या एकदा पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. हकीम समितीच्या शिफारसीनुसार भाडेवाढ, ओला उबर सेवा बंद करा ही सुद्धा मागणी आहे. मुक्त परवाने देणं बंद करा. रिक्षा चालकांना पेन्शन आरोग्य विमा द्या. रिक्षा चालकांना भविष्य निर्वाह निधी मिळाला पाहिजे. रिक्षाच्या विम्याची रक्कम अर्ध्यानं कमी करा अशी ही मागणी आहे. अवैध वाहतूक रोखण्याकरता भरारी पथकं नेमावी ही एक मागणी करण्यात आली आहे.